माणसाचं सरासरी आयुष्य किती असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? 60 किंवा 70 वर्ष. पण आता माणसाचं आयुष्य तब्बल 180 वर्ष असणार आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानं सर्वांनाच अचंबित केलंय. आता माणूसही 180 वर्ष जगणार. कॅनडाच्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक दावा. दीर्घायुष्य देणारी संजीवनी सापडली. आपण 100 वर्ष जगावं असं प्रत्येकाला वाटतं. अलीकडच्या काळात हेच आयुष्य सरासरी 60 ते 70 वर्ष इतकं झालंय. पण येत्या काळात माणसाचं हेच आयुष्य दुपटीनं वाढणार आहे. माणूस 180 वर्षांपर्यंत जगू शकतो असा दावा कॅनडातील संशोधक लियो बेल्जिल यांनी केलाय. अर्थात संशोधनाअंती पुढील शतकापर्यंत हे जगण्याचं नवतंत्र विकसित होईल असंही त्यांनी सांगितलंय. लियो बेल्जिल यांच्या म्हणण्यानुसार पुढील शतकात म्हणजे 2100 मध्ये माणूस 180 वर्षांपर्यंत जगू शकतो. तर या शतकाच्या अखेरीस माणसाचं सरासरी आयुष्य 130 वर्ष असेल. मात्र त्यासाठी लोकांना वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील. माणसाचं सरासरी आयुष्य वाढलं तरी शारीरिक मर्यादेमुळे त्यांना फारसं काम करता येणार नाही. स्वाभाविकच त्यांच्या संगोपनाच्या खर्चाचा ताण सरकारवर येईल. एक विशिष्ट कॅपॅसिटी असते इतक्या लोकांचं सृष्टीवर हे करण्याचं, म्हणजे त्यांना सांभाळण्याचं किंवा त्यांचं जे काही प्रेझेन्स असतं त्याच्याप्रमाणे हे करण्याचं. तर हे जर लोकांचा जर नंबर वाढला खूप तर हा जो बॅलन्स आहे तो बिघडून जाईल आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतील. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांनी यापूर्वीच असे प्रयत्न सुरू केलेत. चिरतरुण राहण्यासाठी त्यांच्या अल्टोस लॅबमध्ये प्रयोग सुरू आहेत. ग्लॅक्सो स्मिथ क्लाइन या कंपनीचे शास्त्रज्ञ हॅल बॅरॉन यांच्यावर या लॅबची धुरा सोपवण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसानं वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली आहे. त्यामुळे माणसाच्या दीर्घायुष्याचं संशोधनही प्रगत झालं तर जगायला आयुष्यही कमी पडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24 तास.